हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश टिळेकर यांना अटक करा या मागणीसाठी सामाजिक जनआंदोलन परिषद घेण्यात आली आहे. यावेळी विविध संघटनांनी सहभाग घेत आमदार टिळेकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. पुणे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलाय. ही कायदा सुव्यवस्था टिकावी यासाठी आज अनेक सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्यात. यावेळी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश टिळेकर यांना अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे. एकीकडे खंडणीचा गुन्हा दाखल होऊनही आमदार टिळेकर खुलेआम बाहेर फिरतात, त्यांच्यासोबत मुख्यमंत्रीही मांडीला मांडी लावून बसतात. अशा खंडणीखोर आमदाराच्या पाठीशी मुख्यमंत्री फडणवीस आहेत अशी टीका यावेळी करण्यात आली आहे. पूर्वी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश टिळेकर यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या महिन्याभरात योगेश टिळेकर अनेक विषयांमधून DP असेल, खंडणीचा असेल, त्याच्यानंतरनं पाया पाडण्याचा विषय असेल, ह्या सगळ्या विषयातून अनेकदा चर्चेत आलेत. तरीसुद्धा माननीय पारदर्शक मुख्यमंत्री साहेब त्यांच्या कार्यक्रमाला आले आणि एका गुन्हेगारावरती गुन्हा दाखल झालेला असताना, एका आमदारावरती गुन्हा दाखल झालेला असताना त्याच्या शेजारी मांडीला मांडी लावून बसले. माजी आमदार कुमार सप्तर्षी यांनीही सरकारवर सडकून टीका केली आहे. महत्त्वाचं आहे म्हणजे प्रशासन कसं बिघडतं जर शासनवरचं बिघडलं असेल तर. खेडेगावात एक म्हण आहे की वरमाई शिंदळ असेल तर वराडी शिंदळ असतात, तर त्याप्रमाणे वरचं जर राज्य नीट नसेल चाललं तर प्रशासनात काय होतं याचा एक उत्तम नमुना आहे. टिळेकर नावाचे आमदार आहेत पुण्यामधले, मोठे लाटेवर निवडून आले, पण त्यांनी खंडणी गोळा केली. ते खंडणी गोळा करण्याला ज्यांनी विरोध केला किंवा काय त्याचं उघड केले व्हिडिओ वगैरे, त्यांच्या पाया पडतानाचा व्हिडिओ सगळ्या मीडियावर प्रसिद्ध झालेला आहे. त्यांची चौकशी झाली आणि फक्त त्यांना अटक केली जात नाही अशा ह्याच्यात आहे. पहिली जर त्यांची चौकशी झाली त्यावेळेला एक मोठा जनसमुदाय तिथे जमला होता आणि सामाजिक जनआंदोलन परिषद यांच्यामार्फत हा प्रश्न घेतला होता. आता प्रश्न असा आहे की मग कारवाई काय होत नाही, तर ते मिलिंद गायकवाड म्हणून जे PI होते त्यांचीच बदली केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी विविध घोषणा देत सरकारवर टीकास्त्र सोडले.